हाय गाइस, व्हाट्स अप, वेलकम बैक टू माय व्लॉग। आज मी आहे ऑरेंज सिटी मध्ये। मी नागपूरला आली आहे माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला। हाय गाइस, आणि आता वाजले आहेत 6 संध्याकाळचे आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहोत मेट्रो बघायला। तर काय चाललो आपण मेट्रो बघायला? आताच नुकतं इथे मेट्रो तयार झाली आहे नवीन आणि इथून बेसिकली हिला सगळं म्हणजे थोडक्यात एक नागपूर दिसेल, वरतून कसं दिसतं दिसेल नागपुरी भाषा। ते नाही, मी मुद्दाम आता नागपूरला आहे म्हणून मी नागपुरी भाषा बोलतो। मग हेच पाहिजे आपल्याला, नाहीतर मी पुण्यात होते। ओके, सो आता आपण नागपूर फिरणार आहोत। इथे मस्त मस्त काय काय खाण्याचे जॉईंट्स वेगवेगळे एक्सप्लोर करणार आहोत, अजून भरपूर काय काय मजा करणार आहोत। सो स्टे ट्यून्ड। बॅक टू माय चॅनल। आता आम्ही मेट्रो मधून चक्कर मारल्यानंतर आलोय हल्दीराम मध्ये। एक मिनिट दाखव। तर आम्ही इकडे नागपूरला आल्यानंतर अमरावतीला लॉकडाऊन झालंय आणि आमचे बरेच प्लॅन्स कॅन्सल होत आहेत। आणि इथली राजकचोरी खूप फेमस आहे। सो जर तुम्ही कुठे बाहेर गावी असाल आणि तुम्ही नागपूरला येणार असाल किंवा तुम्ही नागपूरकर असाल तर तुम्हाला माहितीच असेल की राजकचोरी फेमस आहे। पण जर तुम्ही बाहेर गावची असाल तर नक्की नागपूरला येऊन राजकचोरी हल्दीरामची ट्राय करा। आणि आमची छोले भटुरे आले आहेत आणि पावभाजी। इथल्या पावभाजीतले मी म्हटलं पावभाजी, छोले भटुरे, छोले भटुरे आणि कात्यायनी। काय खावं पहिल्यांदा? सगळंच तूट पडू। तू बघितलंय पहिल्यांदा राजकचोरी ट्राय कर। कसं आहे? हाय, दिस इज डे 2 इन नागपूर आणि आता आम्ही आलोय दीक्षाभूमी बघायला। मागे दिसतंय का? नाही दिसत। चला ओके, सो आता आम्ही आलोय 0 माइलस्टोन इथे। 0 माइलस्टोन म्हणजे असं एक हा पिलर आहे, हा ब्रिटिशांनी बांधलाय 1907 साली
आणि इट इज स्टँडर्ड GTS स्टँडर्ड बेंचमार्क जो सगळे डिस्टन्सेस मोजण्यासाठी यूज करतात. म्हणजे आता इथून सगळ्या गावांचे शहरांचे डिस्टन्सेस मोजतात. सो दिस इज 0 माइलस्टोन. मी एक मिनिट दाखवते. इथून हैदराबाद आहे 318 माइल्स. आणि आता आम्ही आलो आहे अंबाझरी लेक बघायला. तुम्ही मागे बघत असाल, हा नागपूर सिटी मधला लेक आहे. अंबाझरी लेकच्या शेजारी स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे, जे कन्याकुमारीमध्ये आहे स्मारक. त्याचं मिनिएचर काइंड ऑफ थिंग आहे, मी दाखवते. तर आम्ही नागपूरमध्ये राणाज पंजाबी ढाबा अशा ठिकाणी आलो आहे. कोणत्या रोडवर आहे? अमरावती रोड. अमरावती हायवे वरती आहे हा ढाबा आणि अमेझिंग पंजाबी फूड आहे. तर तुम्ही येणार असाल नागपूरला किंवा नागपुरातच असाल तर मस्त इट प्लेस आहे. खूप मस्त मस्त हे स्टार्टर होतं. कॉर्न, क्रिस्पी कॉर्न खूप टेस्टी होतं. नंतर पनीरची कोणती तरी भाजी आहे, दाल फ्राय, भेंडी फ्राय आणि रोटी. ऑथेंटिक पंजाबी. आमेन. हाय, गुड मॉर्निंग. सो आज आमचा नागपूरमध्ये तिसरा दिवस आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही आलो आहे तर्री पोहा खायला. ॲपरंटली इथे सकाळीच तर्री पोहा मिळतो, फक्त बाकी दिवसभर मिळत नाही. म्हणून तर्री पोह्यासाठी आम्ही लवकर उठलो आहे आणि आलो आहे खायला. सो नाव लेट्स टेस्ट इट. मस्त आहे. तुला कसं वाटत? आता आम्ही आलो आहे गोरेवाडा झू मध्ये.
हे भारतातलं सगळ्यात मोठं झू आहे, इंडियाज लार्जेस्ट झू. सो लेट्स गो. गोरेवाडा झू मध्ये आम्ही इंडियन सफारी घेतली आणि तिथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नील गाई, बिबट्या, वाघ. 25 एकरच्या एरियामध्ये 2 बिबटे होते, त्याच्यामुळे बिबट्या लांबून दिसला. हे नील गाईचं पिल्लू. इधर आ रहा है, इसका नाम है रॉकी. ये 4 साल का है. जब इसको लेके आए थे तो 2 केजी का था ये. मेल है ये, 100 केजी के ऊपर इसका वेट है. ये सामने वाला और जो तीनों दिख रहे वो छोटे हैं. ही स्लॉथ बेअर म्हणजेच अस्वल. या नील गाई एकदम स्तब्ध उभे आहेत कारण त्यांना वाघीण जवळपास असल्याची चाहूल लागली आहे. वाघीण दिसली नाही, पण हा वाघ जो पिंजऱ्यात बांधलेला होता त्याचं नाव राजकुमार, हा मात्र दिसला. दॅट इज इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. हँडल आहे सायलीज ला क्विझिन. परत भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.